राहणार आहोत, दुधाबरोबर कुठल्या गोष्टी खाऊ नयेत आणि कुठल्या गोष्टी खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये आणि खाल्ल्यानंतर त्याचे होणारे परिणाम. नमस्कार, आपण पाहत आहात सुराज न्यूज. चला तर मग बातमीला सुरुवात करूयात. प्रत्येकाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत असते, परंतु दूध पिण्यापूर्वी आणि नंतर काय खाऊ नये हे आपल्याला माहिती आहे काय? असे काही पदार्थ आहेत जे दूध पिण्याआधी खाऊ नयेत. याचे कारण म्हणजे दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण पुरेसे असते, परंतु आपण चुकीचा आहार घेतल्यास ते देखील धोकादायक ठरू शकते. दूध पिण्यापूर्वी आणि नंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दही दुधापासूनच बनलेले असते, परंतु दूध आणि दही एकत्र खाऊ नये, हे करणे धोकादायक मानले जाते. आपण दह्याचे नियमित सेवन करतो, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की दह्याचे सेवन केल्यावर दूध पिऊ नये. जाणून घेऊया दुधाबरोबर कुठल्या गोष्टी खाऊ नयेत आणि खाल्ल्यानंतर होणारे परिणाम. कुळी, लिंबू, जॅकफ्रूट, कारले आणि मीठ एकत्र दुधाबरोबर कधीही घेऊ नये. या गोष्टी एकत्र खाणे हानिकारक ठरू शकते. हे आपल्याला शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. असे म्हणतात की या गोष्टी एकत्र घेतल्यास त्वचारोग, दाद, खाज सुटणे, इसप, सोरायसिस इत्यादीचा धोका वाढू शकतो. यापुढे जाणून घेऊयात काय खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये आणि होणारे परिणाम. मूग, उडीद, हरभरा दुधासह खाल्ल्यास ते पचनासाठी चांगले मानले जात नाही. गाजर, बटाटा, तेल, गूळ, मध, दही, नारळ, लसूण, मीठ आणि आम्लयुक्त मीठ घेऊ नये. त्यांच्यामध्ये कमीत कमी 2 तासाचे अंतर असले पाहिजे. त्याशिवाय दुधाबरोबर उडीद डाळ खाल्ल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो. याशिवाय तीळ आणि मीठ घेतल्यानंतर दूध अजिबात पिऊ नये, याचा शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. दुधाबरोबर मूग डाळ वगैरेही सेवन करू नये. तसेच गाजर, बटाटे, तेल, दही, नारळ, लसूण वगैरे दुधाबरोबर खाणे देखील टाळावे. तर आमची ही बातमी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तुम्ही ही बातमी यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या सुरज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.